यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा आढावा घेत असताना यवतमाळ जिल्ह्यातील जवळजवळ 4,67,021 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, परंतु अतिवृष्टी असेल किंवा पीक काढणी असेल त्यामध्ये जो शेतकऱ्यांना मोबदला मिळतोय तो केवळ 8,000 शेतकऱ्यांना मोबदला मिळतो आहे आणि ही गंभीर बाब या ठिकाणी माझ्या समोर निदर्शनात आलेली आहे। ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पीक विमा पोटी 35 कोटी यवतमाळ जिल्ह्यासाठी जमा केलेले आहेत, राज्य सरकारचा हप्ता आलेला आहे, केंद्राचा हप्ता आलेला आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनसाठी 2400 रुपये हे केंद्र सरकार, 2400 रुपये राज्य सरकार आणि लाभार्थ्याचा हिस्सा हा 800 रुपये या ठिकाणी दिला जातो पीक विम्याच्या हप्त्यापोटी आणि जवळजवळ 5,600 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या एका हेक्टरसाठी मिळतात। परंतु पीक विमा कंपनीने चुकीचा सर्वे केल्यामुळे किंवा केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनाच लुटण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असं मी म्हणणार नाही, तर राज्याचा आणि केंद्राचा पैसा सुद्धा लुटण्याचा डाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या माध्यमातून या पीक विमा कंपन्यांनी सुरू केलेला आहे आणि म्हणून यवतमाळ असेल किंवा वाशिम असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा पैसा मी या कंपन्यांना लुटू देणार नाही। ज्या पद्धतीने आमचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांना 2 लाखाचं कर्ज माफ केलं, आता सुद्धा अतिवृष्टीचे 10,000 कोटी रुपये दिले आणि या अगोदर सुद्धा पीक विमा कंपन्यांवरते धडक देऊन त्यावेळेला 1,000 कोटीची मदत त्या ठिकाणी मिळवून दिली, त्याच धर्तीवर या पीक विम्याचा लाभ जोपर्यंत या शेतकऱ्यांना मी मिळवून देणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, कारण ह्या कंपन्या केवळ शेतकऱ्यांचे पैसे लुटत आहेत हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि या शेतकऱ्यांचा हा पैसा मी लुटू देणार नाही हा चंग मी बांधलेला आहे।